बघा, एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला। त्याने ते घड्याळ किती रुपयास विकावे म्हणजे त्याला 20% नफा होईल असा प्रश्न प्रश्नामध्ये अर्थात आपल्याला विक्री किंमत काढायची आहे। अशा पद्धतीचे प्रश्न बहुतेक वेळा झालेत। एखाद्या वेळेस विक्री किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा, त्यामध्ये अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आहेत। विक्री किंमत काढणे, खरेदी किंमत काढणे, वाघसरांच्या भरपूर प्लेलिस्ट, स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारतात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत। प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं, लक्ष द्या। इथं विक्री किंमत, गणित म्हणते घड्याळ 540 रुपयास विकल्याने, म्हणजे हे 540 विक्री किंमत अंशस्थानी मांडायची, 10% तोटा झाला हा छेदस्थानी दर्शवायचा। 10% तोटा म्हणजे 100 वस्तू 10% तोट्यानं 90 रुपयात विकली जाणार। मग हा 10% तोटा म्हणजे 100 वस्तू 90 अशा पद्धतीनं मांडणार। प्रश्न केला ते घड्याळ किती रुपयास विकावे, किती रुपयास, म्हणून इथं विक्री किमतीच्या ठिकाणी एक्स गृहित धरायचे, म्हणजे त्याला 20% नफा होईल। हा होणारा 20% नफा म्हणजे 100 वर 20 रुपये नफा, याचा अर्थ 100 वस्तू शेकडेवारीच्या भाषेत 120। मग हा 20% नफा अर्थात 100 वस्तू 120। अशा पद्धतीनं हा 20% नफा, ओके, इथं हा 10% तोटा, ह्या दोन बाबी छेदस्थानी दर्शवा। आता काय करायचं सर, लेकरांनो याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 120 540 सोबत, 90 एक्स सोबत, ओके, 540 गुणाकार 120 सोबत, छेदस्थानी 90 लिहा। हे एक्स इकडं बाजूला लिहिले तरी चालतात। इथं शून्याला शून्य गायब आणि हा भाग 6 गेला। अंशामध्ये 6 × 120 समोर एक्स उरले, हा गुणाकार 720 उत्तर आलं रुपयामध्ये। त्याने ते घड्याळ अर्थात 720 रुपयास विकावे म्हणजे त्याला 20% नफा होईल, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। विक्री किंमत काढणे ही प्लेलिस्ट जरूर बघा, ओके।